आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के आणि मी महेश जोशी प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहोत ठळक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी संयुक्त निवेदनाद्वारे जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्देश भारताच्या सृजनात्मक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासह चित्रपट उद्योगाची वाढ व्हावी असा असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचं प्रतिपादन पंढरपूर इथं विठुरायाच्या दर्शनाला दहा लाखांहून अधिक भाविक प्रधानमंत्र्यांनी दिल्या आषाढी एकादशीच्या सर्व भाविकांना शुभेच्छा राज्यात सर्वत्र संततधार कोकणात रेड अलर्ट जारी आणि सतरा बँकांच्या समूहाला झालेल्या चौतीस हजार सहाशे कोटी रुपये नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अन्वेषण विभागाचे मुंबईत अनेक ठिकाणी छापे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी आज एक दुर्मिळ संयुक्त निवेदन जारी करून जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला शांततापूर्ण आणि समृद्ध प्रदेश सुनिश्चित करण्यासाठीचे प्रयत्न वाढवून ते आबे यांच्या स्मृतीचा सन्मान करतील असं ते म्हणाले तिन्ही नेत्यांनी ऑस्ट्रेलिया भारत जपान आणि अमेरिका यांचा समूह असलेल्या चतुर्भुज सुरक्षा संवाद किंवा क्वाड गटाच्या स्थापनेतील आणि मुक्त इंडो पॅसिफिक प्रदेशासाठी एक दृष्टिकोन पुढे नेण्यात आबे यांच्या कार्याचं स्मरण केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली तत्पूर्वी काल त्यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही नेते महाराष्ट्राच्या विकासाला नव्या उंचीवर घेऊन जातील आणि जनतेची निष्ठेनं सेवा करतील असा आपल्याला विश्वास आहे असं अमित शहा यांनी या, या भेटीसंदर्भात ट्विट करताना म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र सदनाच्या परिसरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केलं मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी महाराष्ट्र सदनाच्या दर्शनी भागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं सदनातील मुख्यमंत्री दालनाच्या शेजारील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच राज्यपालांच्या दालनाशेजारील क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या प्रतिमेसह मुख्यमंत्र्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केलं महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त डॉक्टर निरुपमा डांगे यावेळी उपस्थित होत्या भारताच्या सृजनात्मक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासह चित्रपट उद्योग वाढीस लागावा हा इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्देश आहे असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे त्रेपन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची रूपरेषा ठरवण्याकरता आयोजित सुकाणू समितीच्या बैठकीत ते काल नवी दिल्लीत बोलत होते त्रेपन्नावं इफ्फी महोत्सव वीस नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर या कालावधीत गोवा इथं आयोजित करण्यात येणार आहे सर्जनशील अर्थव्यवस्थेमध्ये प्रसार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातले नवीन व्यावसायिक घडवण्याची क्षमता आणि प्रतिभा आहे त्यामुळे भारताला जगातील आशय आणि निर्मितीनंतरच्या उत्पादनांचं केंद्र म्हणून नवीन ओळख मिळू शकेल असं ठाकूर म्हणाले चित्रपट उद्योगातल्या अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्तींच्या सहकार्यानं त्रेपन्नावा इफ्फी महोत्सव अधिक उंचीवर नेण्याचा आपला दृष्टिकोन असल्याचं त्यांनी सांगितलं या बैठकीत आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या चित्रपट दिग्दर्शकांशी सहकार्य वाढवणं उदयोन्मुख युवा चित्रपट दिग्दर्शकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली सोलापूर जिल्ह्यामध्ये सकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचं सोलापूरच्या नागरिकांनी आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं सोलापूर जिल्ह्याजवळ असलेल्या कर्नाटक राज्यातील विजापूर हा जिल्हा भूकंपाचा केंद्रबिंदू असून सकाळचा भूकंप चार पूर्णांक नऊ दशांश रिश्टर स्केल तीव्रतेचा नोंदवला हा भूकंप विजापूर जिल्ह्यातील उत्तर कर्नाटकमध्ये झाला मात्र या भूकंपामुळे विजापूर भागात कोणतीही जीवितहानी आणि मालमत्ता विषयक हानी झाली नसल्याचं तिथल्या सांगितलं सोलापूर शहरातील रामवाडी परिसरातही भूकंपाचे दिवशी विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी बहुसंख्येनं भक्त पंढरीत जमा होतात यावर्षी दहा लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी आले आहेत त्यामुळे संपूर्ण पंढरपूर भक्तीरसात आणि विठुनामाच्या जयघोषात नाहून निघताना दिसत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील लाखो वारकरी आणि भाविकांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छांसह विशेष संदेश पाठवला आहे पंढरपूरचं महात्म्य तिथली आध्यात्मिक अनुभूती आणि अभिव्यक्ती अलौकिक असून देशात सर्वात मोठे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठलाच्या पंढरीत आलेल्या भाविकांना शुभेच्छा असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे प्राचीन काळापासून चालत आलेल्या आषाढीवारी आणि पालखी सोहळ्याला देशातल्या अत्यंत प्राचीन यात्रांमध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे मार्ग पद्धत आणि विचार भिन्न असले तरी आपलं उद्दिष्ट एक असलं पाहिजे ही शिकवण आपल्याला वारीतून मिळते असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे भाविकांना विठ्ठलाचं सहज सुलभ दर्शन व्हावं यासाठी पंढरपुरात दहा पत्र्याच्या शेड तसंच पाच किलोमीटरची लांब रांग ठेवण्यात आली आहे सध्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जवळपास पाच तासांचा कालावधी लागतो आहे दर्शन रांगेत भाविकांना चहा पाणी आणि भोजनाची व्यवस्था केली असून त्यासाठी सुमारे एक हजार नऊशे स्वयंसेवक कार्यरत आहेत आज मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक मानाच्या वारकरी भक्तांसह पांडुरंगाची शासकीय महापूजा करणार आहेत सर्वच संतांच्या पालख्या सध्या वाखरीत असून आज रात्री उशिरानं पंढरपुरात दाखल होणार आहेत आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला नाशिक इथं शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत शहरातून वृक्षदिंडी काढून नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं शहराच्या विविध भागातून टाळ मृदुंग लेझे नृत्य गोल रिंगण अशा विविध माध्यमातून दिंडीद्वारे एकादशी साजरी केली आम्ही विद्यार्थी लयभारी आम्ही करतोय पंढरीची वारी दुनिया हो निसर्गरम्य सारी झाडे लावा झाडे जगवा तसंच वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे पर्यावरणपूरक संदेश देणारे बॅनर्स विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी वृक्षारोपणही केलं आषाढी एकादशी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी पाच हजार पोलीस तैनात केले असून एकशे चोपन्न सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत पंढरपूरचे पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम ून या ठिकाणी बंदोबस्त आलेला आहे यामध्ये जवळपास अडीचशे पोलीस अधिकारी व पाच हजार पोलीस अंमलदार या ठिकाणी करता आलेले आहेत मंदिर मंदिर असेल 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 परिसर यामध्ये पिक पॉकेटिंग चेन घटना मोठ्या प्रमाणात घडतात तर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी देखील संपूर्ण परिसरामध्ये जवळपास एकशे चोपन्न सी सी टी व्ही कॅमेरे आम्ही त्या ठिकाणी लावलेले आहेत चोरी या घटना टाळण्यासाठी देखील वारकऱ्यांच्या वेशामध्ये बऱ्याचदा चोर फिरत असल्याच्या आपल्याला आढळून येतो तर त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी देखील आपण वारकऱ्यांच्या वेशांमध्ये आपले पोलीस अंमलदार त्या ठिकाणी पूर्ण लक्ष ठेवून असणार आहेत यवतमाळमध्ये पांढरकवडा इथं बनावट कीटकनाशक खतं तणनाशक कपाशीचं बियाणं तयार करून त्याची विनापरवाना विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे एका मार्केटिंग कंपनीच्या नावाखाली कृषी माती परीक्षण करून शेतकऱ्यांना बोगस मृदा आरोग्य पत्रिका वितरित केल्याचा प्रकार देखील समोर आला आहे शेतकऱ्यांना सेंद्रिय खते देण्याची बतावणी करून ही कंपनी शेतकऱ्यांची फसवणूक करत होती या प्रकरणी कृषी विभागानं धाड टाकून कारवाई केल्यानंतर पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे त्यांच्याकडून साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत राज्यात कोकणात सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या तीन दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबईतही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला असला तरी आज मुंबईत पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहेत राज्याच्या बहुतांश भागात पावसानं जोर धरला आहे पालघर ठाणे रायगड नाशिक नांदेड आणि उस्मानाबाद इथं पाऊस पडत आहे रायगड जिल्ह्यात कुठेही पूरपरिस्थिती नाही मात्र कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे आतापर्यंत तीन हजार सहाशे एकोणपन्नास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेलं आहे दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी स्वतः दिल्लीवरून हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून पूरपरिस्थितीचा सा आढावा घेतला पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले तसंच पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथकं पाठवण्याची सूचना केली नांदेड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर काही ठिकाणी पुराचं पाणी गावात शिरलं आहे अर्धापूर तालुक्यातल्या आसना नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठची शिवारं जलमय झाली आहेत दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून आसना नदीला आलेल्या पुरासंदर्भात चौकशी केली पाणी कमी झालं त्या तिकडे लोक अडकलेत त्यांचा रेस्क्यू वगैरे करताय ना सगळी व्यवस्था जेवणाची पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सगळं करा कुठलंही काही कुणाला गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या आणि कुठेही जीवितहानी होणार नाही याला प्रायोरिटी द्या तुम्ही स्वतः लक्ष ठेवून रेस्क्यू करा आणि करायला लावा आणि बाकी कुठं काही लोकांची गैरसोय होणार नाही त्यासाठी सर्व यंत्रणांचा वापर करा आणि बाकी पण परिस्थिती जी बघा पूर्ण जिल्ह्याची भंडारा जिल्ह्यात आत्तापर्यंत दोनशे चौसष्ट मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून वैनगंगा नदीच्या जलसाठ्यात वाढ झाल्यामुळे गोसी खुर्द धरणाचे तेहतीसपैकी अकरा दरवाजे अंशत उघडण्यात आले आहेत जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू असून सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर इथं झाल्याची नोंद आहे पावसामुळे वेण्णा लेक पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे कोयना धरण क्षेत्रात देखील पावसाचा जोर कायम आहे अकोला जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातल्या अकोला आणि बाळापूर या दोन तालुक्यात सत्तेचाळीस घरांची पडझड झाली असून आठशे चौसष्ट हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयानं विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक एकशे सत्तावन्न पूर्णांक सात दशांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यात सरासरी एकशे दहा पूर्णांक चार दशांश मिलीमीटर पाऊस झाला आहे तर एकूण सरासरी पाऊस एक हजार चारशे एक्क्याऐंशी पूर्णांक पाच दशांश मिलीमीटर इतका झाला गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी उपविभागातल्या मुलचेरा भामरागड अहेरी तालुक्यात पुलावर पाणी आल्यानं गावांशी संपर्क तुटला आहे राज्यात पुढचे चार दिवस कोकण मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे याच काळात विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पाऊस पडेल असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील सतरा बँकांच्या समूहाला चौतीस हजार सहाशे कोटी रुपयांहून अधिक कथित नुकसान झाल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं काल आणखी छापे टाकले या कारवाईत मुंबई आणि महाबळेश्वरमधील दोन व्यक्तींच्या घरांवर छापे टाकण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात चित्र आणि शिल्प काही रोख रक्कम आणि इतर संशयास्पद कागदपत्र जप्त करण्यात आली प्राथमिक अंदाजानुसार या कलाकृतींची किंमत सुमारे चाळीस कोटी रुपये आहे प्रवर्तकांनी कथितरित्या निधी वळवला आणि विविध संस्थांमध्ये गुंतवणूक केल्याचं तपासादरम्यान आढळून आलं प्रवर्तकांनी या निधीचा वापर करून सुमारे पंचावन्न कोटी रुपये किमतीची चित्र आणि शिल्प विकत घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून दहा जुलैला होणाऱ्या बकरी ईदच्या दिवशी राज्यात गोवंश हत्या होऊ नये यावर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत दोन दिवसांपूर्वीच देवनार पशुवध गृहात आलेलं ट्रकभर गोवंश पोलिसांनी जप्त केलं त्यामुळे विश्व हिंदू परिषदेनं एक पत्र लिहून विधानसभा अध्यक्षांना गोवंश हत्याबंदी करण्याची मागणी केल्यानं हे आदेश देण्यात आले आहेत वर्धा जिल्ह्यात कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली असून या प्लॅस्टिकचा उपयोग करणाऱ्या प्रतिष्ठापनांवर धडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहेत या आदेशानुसार वर्धा नगरपालिकेच्या पथकानं शहरात ठिकठिकाणी थीक टाकलेल्या धाडीत कमी जाडीचे सत्तर किलो प्लॅस्टिक जप्त केलं आहे हे बाळगणाऱ्या आस्थापनांवर पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी संयुक्त निवेदनाद्वारे जपानचे माजी प्रधानमंत्री शिंझो आबे यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्देश भारताच्या सृजनात्मक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासह चित्रपट उद्योगाची वाढ व्हावी असा असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचं प्रतिपादन पंढरपूर इथं विठुरायाच्या दर्शनाला दहा लाखांहून अधिक भाविक प्रधानमंत्र्यांनी दिल्या आषाढी एकादशीच्या सर्व भाविकांना शुभेच्छा राज्यात सर्वत्र संततधार आणि कोकणात रेड अलर्ट जारी आणि सतरा बँकांच्या समूहाला झालेल्या चौतीस हजार सहाशे कोटी रुपये नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अन्वेषण विभागाचे मुंबईत अनेक ठिकाणी छापे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार नमस्कार